नरेंद्र मोदी अमित शाह यांचा शब्द म्हणजे ऑर्डर असतो आणि त्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढवायला आपल्याला सांगितलं तर आपण निश्चित ती लढू असं मंत्री दीपक केसरकरांनी स्पष्ट केलं. शिवसेना आणि भाजपकडून अनेक तगडे उमेदवार असल्यानं रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेना भाजपचाच विजय होईल असा विश्वास केसरकरांनी व्यक्त केला. समृद्धी हायवेवर झालेल्या अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला होता आणि या अपघाताला आरटीओ अधिकारी कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात येत होता. आता या प्रकरणी 2 आरटीओ अधिकारी आणि ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर अपघात प्रकरणी दोन्ही आरटीओ अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय. पोलिसांनी अटक केल्यानंतर अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आलं. प्रदीप राठोड आणि नितीन कुमार गाणो गोणारकर अशी दोन्ही अधिकाऱ्यांची नावं आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कौशल्यपूर्ण महाराष्ट्रासाठी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलाय. राज्यभरात एकाच वेळी 511 कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते येत्या गुरुवारी हे उद्घाटन पार पडेल. राज्यात मराठा आणि ओबीसीचा मुद्दा पेटलेला असताना आज भाजपने ओबीसी मोर्चाची महत्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विनोद तावडे तसंच भाजपचे इतर ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत. दादर इथल्या वसंत स्मृती इथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईत नाना पटोले ओबीसी नेत्यांसोबत बैठक घेणार आहेत. ते ओबीसी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. नागपुरात वडेट्टीवारांची ओबीसी नेत्यांसोबत बैठक आहे. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद सुरू असताना काँग्रेसची भूमिका काय हे स्पष्ट होणार आहे. पुणे ससून प्रकरणामध्ये राज्य सरकारनं समिती स्थापन केली. या समितीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. रुग्णालयातील अधिष्ठात्यापासून ते शिपायापर्यंत सर्वांची कसून चौकशी केली जात आहे. तसंच 2022 पासून आतापर्यंत ससूनमध्ये दाखल झालेले प्रत्येक कैदी रुग्णाची माहिती समितीने सादर करण्यास सांगितलं. चिपळूणमध्ये उड्डाणपुलाचं काम सुरू असताना पुलाला मधोमध तडा गेल्याचा प्रकार समोर आलाय. बहादूर शेख नाका इथे पुलाच्या कामाच्या वेळी ही घटना घडली. अशात पुलाखालून मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू असल्यानं धोका निर्माण झालाय. पुलाला तडे गेल्यानं पूल कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधल्या उड्डाण पुलाला तडे गेल्यानंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी उड्डाण पुलाचं काम करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. लोकांचा जीव जाण्याची वाट पाहत आहात का असा संतप्त सवाल शिवसैनिकांनी केला. पुलाला तडे गेल्यानंतर अधिकारी आणि कंपनीचे वरिष्ठ अधिकारी जागेवर न आल्यामुळे शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील येळावी गावच्या गावतळ्यात आरफळ योजनेचं पाणी दाखल करण्यात आलंय. झालेलं आहे आणि यावर्षी पावसाचं अत्यल्प प्रमाण आणि सध्याच्या पाणी पातळीची दखल घेऊन गेल्या महिन्यात ग्रामपंचायतीने आरफळ योजनेच्या ऑफिसकडे गावतळ्यात पाणी पुरवठा करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. वर्ध्यात गेल्या महिन्यात अतिवृष्टी सदृश पावसामुळे ग्रामीण भागातील 39 पूल रस्ते वाहून गेलेत. अजूनही पूल दुरुस्तीचं काम हाती न घेतल्यानं वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्यात. याचा सर्वाधिक त्रास हा शेतकरी वर्गाला होताना दिसतोय. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. पंढरपुरात 17 आणि 18 ऑक्टोबरला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या स्पर्धा पार पडणार आहेत. आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वर्ध्यात आंदोलन केलं. नोकरीत कायम करून घेण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. मालेगावच्या सामान्य रुग्णालयात गेल्या 2 महिन्यात सर्पदंश झालेल्या 217 रुग्णांना जीवदान मिळालं. सर्पदंश झाल्यास वेळेत उपचार घ्यावेत. अघोरी प्रथा आणि अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये असं आवाहन मालेगाव रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं. परभणीच्या मानवत शहरातील ग्रामीण रुग्णालय इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं. ही इमारत वापरण्यास योग्य नसल्याचा अहवाल देण्यात आला. तर ही धोकादायक इमारतीमधूनच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. बुलडाणा जिल्ह्यातील लाखनवाडा गावात जंगली प्राण्यांचा वावर दिसून येतोय. परिसरातील पिकांचं रानडुकरांनी नुकसान केल्यानं शेतकरी संकटात सापडला. त्यामुळे आता वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करतात. मिरजे श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाचं मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. नवरात्र संगीत महोत्सवाचा निधी शासन दरबारी प्रलंबित आहे आणि याचा पाठपुरावा सुरू असून लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देणार असल्याचं आश्वासन यावेळी सुरेश खाडे यांनी दिलं. मराठा कुणबी जातीचं प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्यासाठी शासनाने गठीत केलेल्या समितीचे अध्यक्ष आणि सदस्य हिंगोली दौऱ्यावरती येत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कुणबी नोंदी असणारे पुरावे समितीपुढे सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं.
मीरा बोळवणकर यांनी केलेल्या आरोपांची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. राज्यात आरोग्य यंत्रणा कोलमडली असून त्याकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ते जनसंवाद पदयात्रेच्या निमित्तानं वसईमध्ये आले होते. वर्धा जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते. जिल्ह्यात आतापर्यंत 113 रुग्ण आढळलेत, त्यामुळे आता प्रशासन अलर्ट मोडवरती आलं असून उपाययोजना सुरू आहेत. विदर्भातील संत्री मोठ्या प्रमाणावर बांगलादेशमध्ये निर्यात केली जातात, मात्र बांगलादेश सरकारनं या संत्र्यांवर मोठ्या प्रमाणावरती आयात शुल्क लावलं आणि त्यामुळे ही निर्यात अर्ध्यावरती आली. तोडणीहून बाजारात आलेल्या संत्र्याला कमी भाव मिळत असल्यानं शेतकरी अडचणीत आलाय. धुळे जिल्ह्यात जनावरांमध्ये आढळून येणाऱ्या लंपी आजाराने पुन्हा एकदा डोकंभरती काढलंय. जिल्ह्यात 49 गावांमधील जनावरांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव झाला आणि त्यात सर्वाधिक 19 गावं ही धुळे तालुक्यातील आहेत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील चिखलदरा पर्यटनस्थळी पर्यटकांनी मोठी गर्दी केली. रस्त्यावर घनदाट धुकं पसरलं असून पंचबोल पॉईंट पर्यटकांनी फुलून गेला होता. सुट्टीसाठी अनेक पर्यटक इथं मोठ्या संख्येनं येत असतात. मोकाट जनावरांची वाढती संख्या सर्वत्र चिंतेचा विषय झालेला आहे. मालेगाव शहर देखील याला अपवाद नाही. शहरातील विविध भागांमध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट झालाय. मुख्य रस्त्यांवर तर मोकाट जनावर ठिया मांडून बसतात, त्यामुळे वाहन चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय. वाशिमच्या शेलू बाजार परिसरातील शेतकऱ्यांना सोनल प्रकल्पातून कालव्याद्वारे रब्बी हंगामासाठी पाणी सोडलं जातं, मात्र हा कालवा मातीने बुजला असून अनेक ठिकाणी नादुरुस्त झालाय, त्यामुळे या कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी अडथळा निर्माण झाला आहे आणि त्यासाठी या कालव्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे. तुळजाभवानी देवीचे अलंकार गहाळ प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी मंदिर संस्थानाने नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल 31 ऑक्टोबरपर्यंत येणार आहे. व्यक्तीनिहाय आणि वस्तुनिहाय हा अहवाल येणार आहे आणि त्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन ओंबास यांनी दिली. रत्नागिरीतील मांदिवली वांझलोळी अमखोल गावाच्या वेशीवर मायनिंग बॉक्साईट उत्खननाला परवानगी मिळाली आहे. 350 एकर जमिनीत बॉक्साईट उत्खनन प्रस्तावित आहे. मायनिंग संदर्भात केंद्रीय पर्यावरण विभागाची जनसुनावणी 18 ऑक्टोबर रोजी पार पडते. मात्र यापूर्वीच मायनिंगमुळे पर्यावरणाची हानी होणार असल्यानं समर्थक आणि विरोधक समोरासमोर आलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांना वातावरणातील बदलामुळे मासेमारीचा रिपोर्ट मिळत नसल्यानं मच्छीमारांनी बोटी किनाऱ्यावरती घेतलेल्या आहेत आणि त्यातच नवरात्र उत्सव सुरू असल्यानं मच्छीला दर मिळत नसल्यानं डिझेलचा खर्चही अंगावर पडत असल्यानं मासेमारी बंद ठेवून आर्थिक तूट भरून काढण्याचा निर्णय मच्छीमारांनी घेतला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला. ठाकरे गटानं 6 नवनियुक्त नेत्यांची नावं आणि त्यांच्यावरती सोपवण्यात आलेल्या जबाबदाऱ्या जाहीर केलेल्या आहेत. नव्या कार्यकारिणी विस्तारात विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, राजन विचारे, रवींद्र वायकर आणि सुनील प्रभू यांचा समावेश करण्यात आला. गेल्या वर्षीच्या उसाला 400 रुपये दुसरा हप्ता देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आजपासून 22 दिवसांची आत्मक्लेश पदयात्रा काढणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊनही कारखानदारांनी ही रक्कम देण्यास असमर्थता दाखवल्यामुळे शेट्टी आक्रमक झाले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी त्याची दखल घेत शेट्टींसोबत बैठक घेण्याची तयारी दाखवली. यावर्षीचा ऊस हंगाम 1 तारखेपासून सुरू होण्याची शक्यता आहे. बुधवारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार असून या बैठकीमध्ये यावर निर्णय होणार आहे. यावर्षी ऊसाचं प्रमाण कमी असल्यानं जेमतेम 2 महिनेच साखर कारखाने चालतील अशी शक्यता आहे आणि त्यामुळे ऊस हंगाम लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी केली जाते. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्व सोडल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. जेव्हा त्यांनी काँग्रेसला डोक्यावर घेतलं तेव्हाच त्यांनी हिंदुत्व सोडल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत. दरम्यान घरी बसून कारभार करणाऱ्यांना जनता निवडणुकीतून धडा शिकवेल अशी टीका त्यांनी केली. सत्ता नसताना देखील जे एकत्र येतात ते चिरकाल टिकतात, समाजवादी पक्षासोबत आलात तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. समाजवादी पक्षासोबतच्या युतीबाबत ते बोलत होते. या पक्षामध्ये मुस्लिमही आहेत मात्र ते देशावर प्रेम करणार आहेत. तुम्ही गुजरातमध्ये पाकिस्तानी संघावर फुलांचा वर्षाव करू शकता, मग आम्ही समाजवादी पक्षासोबत आलो तर अडचण काय, असा सवाल त्यांनी केला. उद्धव ठाकरेंच्या टीकेला मंत्री केसरकरांनी उत्तर दिलं. उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत जाऊन बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिलीच आहे. अशात काँग्रेसपेक्षा समाजवादी विचारसरणी बरी असा टोला केसरकरांनी उद्धव ठाकरेंना लगावला. अकोल्यातील महान
इथल्या काटेपूर्ण प्रकल्प परिसरामध्ये पर्यटन सुविधा विकसित करण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करावा असे आदेश राज्याचे महसूल मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेत. पालकमंत्र्यांनी महान इथे भेट देऊन काटेपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली आणि यावेळी पालकमंत्री विखे पाटील यांनी प्रकल्पाची पाहणी करून पाणीपुरवठा आणि इतर विविध बाबींची माहिती घेतली. अमरावतीच्या वडगाव माहुरी इथे स्वयंभू भवानी संस्थानमध्ये 51 दिव्यांची अखंड ज्योत आरज लावण्यात आली आहे. नवरात्रीच्या 9 दिवस ही अखंड ज्योत या ठिकाणी राहणार आहे. 62 वर्षांपूर्वी ही स्वयंभू भवानीची मूर्ती खदानीच्या पुरातून बाहेर येऊन देवीचा साक्षात्कार झाला असल्याची आख्यायिका आहे. तेव्हापासून या ठिकाणी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं. 3.5 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या वणीच्या सप्तशृंग गडावर अंबादास दानवे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. नवरात्र उत्सवासाठी फुल बाजार बहरला असून मार्केट यार्डातील फुल बाजारात झेंडू, शेवंती या फुलांची मोठी आवक सुरू झाली आहे. पावसाने उघडीप दिल्यानं फुलांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि फुला झेंडूची आवक वाढल्याने घाऊक बाजारात झेंडूच्या भावामध्ये घट झाली होती. त्या तुलनेने शेवंती आणि गुलछडीला मागणी आणि चांगला धर्म येताना दिसतोय. वाशिमची कुलस्वामिनी माता चामुंडा देवीचं चित्र खडूमध्ये साकारण्यात आलंय. हर्षल हिवसे या युवकाने खडूमध्ये या हे शिल्प साकारलंय. हर्षलने कलेच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर, अष्टविनायक, विठ्ठल रुक्माईचं शिल्प रेखाटलं होतं. जळगावमधील नशिराबाद इथे नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते निमजाई माता मंदिरापर्यंत दुर्गा दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात या दुर्गा दौडला सुरुवात करण्यात आली आणि या दुर्गा दौडमध्ये गावातील असंख्य तरुणांनी सहभाग घेतला होता. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.